संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होते आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन घेतलं जात आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही अधिवेशनाचं कामकाज दोन सत्रांमध्ये होईल. 2 ते 11 फेब्रुवारी या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धातील सभागृहांचं कामकाज प्रत्येकी 5 तास होणार आहे. राज्यसभेचं कामकाज सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत आणि लोकसभेचं कामकाज दुपारी 4 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत चालेल. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर आज आर्थिक पाहणी अहवाल संसदेमध्ये मांडला जाईल आणि 1 फेब्रुवारी रोजी नेहमीप्रमाणे सकाळी 11 वाजता लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतील. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीतून आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरती. प्रशांत, अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आणि यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय नियोजन करण्यात आलंय? महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अर्थसंकल्पीय अधिवेशन होत आहे. जसं आपण उल्लेख करा, 2 सत्रांमध्ये अधिवेशन तर होणारच आहे. पहिले 2 दिवस जे आहे या 2 दिवसांमध्ये साधारणतः राष्ट्रपती अभिभाषण आणि आर्थिक सर्वे आणि सोबतच केंद्रीय अर्थसंकल्प असे 2 दिवसांमध्ये साधारणतः सकाळी 11 वाजता इकडे लोकसभा होणार आहे आणि त्यानंतर राज्यसभा देखील होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर महत्वाचं बघितलं तर प्रत्येक व्यक्तीला संसदेत प्रवेश करण्याकरता 2 लसी किंवा RT-PCR अशा 2 महत्वाच्या खास करून ती लादण्या करायला जर तुम्हाला संसदेत प्रवेश हवा असेल आणि सोबतच 2 सत्रांमध्ये राज्यसभा आणि लोकसभा, सकाळच्या सत्रामध्ये राज्यसभा होईल तर दुपारच्या सत्रामध्ये लोकसभा होणार आहे, अशा प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे. सोबतच ज्या पद्धतीने यावेळेस पब्लिक गॅलरी ओपन नाही आहे, सोबतच याशिवायही प्रसारमाध्यमांना देखील संसदेच्या परिसरामध्ये यावेळेस प्रसारमाध्यमांना कव्हरिंग करता येणार नाहीये. यामध्ये फक्त दूरदर्शन आणि वृत्त एजन्सीलाच यावेळी परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी देखील प्रचंड नाराज आहे. पण सोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अजून याशिवायही सोबतच नवीन इमारतीचं कामकाम सुरू आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या नवीन अटी देखील यावेळेस लादण्यात आलेल्या आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती संसदेचं हे अधिवेशन होत आहे. पण या अधिवेशनावर सगळ्यात जास्त सावट आहे तो पेगासेसचा आहे. पेगासेसच्या गुप्तहेर माहितीच्या आधारावरती सरकारी आणि न्यायपालिकेतले न्यायाधीश याशिवाय राजकीय नेते यांची गुप्तपणे माहिती एकत्र करण्यात आलेली आहे, त्याच्यावरती हेरगिरी करण्यात आलेली आहे, अशा प्रकारचा आरोप आहे. त्यामुळे या संदर्भात मोठी चर्चा या अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणे शक्यता आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं लक्ष या अर्थसंकल्प अधिवेशनाकडे लागलं आहे. सोबतच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काय काय नवीन घोषणा होते हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. बरोबर आहे प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर आजच्या दिवसातले अपडेट सुद्धा आपण घेत राहूच.